कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन। अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बसत्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेशमान नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन। कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन। प्रोप्रायटर शरद हरुगडे। आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली। शेवटच्या दिवशी ग्रामपंचायतीचे अर्ज भरण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयामध्ये विक्रमी गर्दी। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम बघताय वज्रधारी न्यूज। ग्रामपंचायतीचा अर्ज भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता, त्यामुळे तासगाव तहसील कार्यालयामध्ये विक्रमी गर्दी पाहायला मिळत होती। हॉल मोठा असल्यामुळे प्रत्येक गावानुसार वेगळे वेगळे टेबल लावल्यामुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना थोडा दिलासा मिळत होता, मात्र तहसीलदार आवारामध्ये विक्रमी गर्दी पाहायला मिळत होती। इच्छुकांची भाऊ गर्दी होतीच, पण त्यांच्या बरोबरच आलेल्या कार्यकर्त्यांची देखील तुंबळ गर्दी होती। तर पाहूया काय म्हणतात आमचे प्रतिनिधी संकेत पाटील। तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी होणारी निवडणूक लक्षात घेता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज 30 डिसेंबर शेवटचा दिवस आहे। काल दुपारपर्यंत ऑनलाईन अर्ज भरताना होणारा गोंधळ लक्षात घेता सरकारनं आज 3 ऐवजी 5:30 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा दिलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज तासगाव येथील तहसील केंद्रावर आला असता आपल्यामागे जी गर्दी दिसून येते त्यावरून अनुमान घेता येतो आपल्याला की आज किती गर्दी झालेली आहे। थोड्याच वेळात निवडणूक आयोगाकडून आपल्याला आज किती अर्ज दाखल झाले टोटल त्याची आकडेवारी थोड्याच वेळात मिळेल आपल्याला। आपल्यासोबत काही उमेदवार देखील आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारूया की उमेदवार अर्ज कसा भरला आणि भरताना काही गोंधळ झाला का, तुम्ही सांगा कोणत्या पक्षाचे आहे आणि प्रक्रिया कशी आहे। विसापुरात आम्ही युवक, आम्ही अपक्ष अर्ज भरत आहोत आणि पार्टी वगैरे काही नाही, अपक्ष म्हणून अर्ज भरतो आहे। आणि आज अर्ज भरताना साधारणपणाने सर्वजण इथं गोळा झाले, पण त्यामुळे गर्दी झाली, रोटरी करताना असेल का धावपळ थोडी झाली, पण आत तहसीलदार कार्यालयात अगदी शिस्तितपणे अगदी एखाद्या उमेदवाराला चांगला वेळ देऊन अगदी त्या पेपरची चांगल्या प्रकारे सर्व माहिती घेऊन अर्ज भरण्यात आलेले आहेत। उमेदवार म्हणतात की आपण गर्दी जरी असली तर अर्ज व्यवस्थित स्वीकारले जात आहेत, एकूणच बघितलं परिस्थिती पाहिली असता व्यवस्थित प्रक्रिया पार पडताना दिसते आहे। कॅमेरामन विक्रांत पाटीलसह मी संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव। तसेच सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक 39 ग्रामपंचायती असलेल्या तासगाव तालुक्यात बुधवारी दाखल झालेले अर्ज आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूयात। वाघापूर 16, यमगरवाडी 1, वडगाव 26, वजचौंडे 18, सिद्धेवाडी 15, सावळज 51, पेड 33, लोकरेवाडी 3, जरंडी 12, गव्हाण 20, गवरगाव 15, डोंगरसुनी 28, दहिवडी 14, विजयनगर 17, पाडळी 14, नागावकठे 20, मोराळपेड 12, मांजर्डे 18, लोढे 18, कौलगे 17, हातनूर 39, गोटेवाडी 31, डोरली 12, धुळगाव 9, धोंडेवाडी 2, येळावी 30, विसापूर 31, तुरची 52, शिरगाव विसापूर 27, राजापूर 42, निंबळक 13, धामणी 6, कवठे 47, जोळेवाडी 15, हतनोली 7, ढवळी 32, बोरगाव 38, आळते 22, असे एकूण 823 अर्ज बुधवारी एकाच दिवशी दाखल झाले आहेत। या एकूण सर्व 1277 उमेदवारांच्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता तहसीलदार इमारतीमधील बहुउद्देशीय हॉल येथे होणार आहे। तरी गर्दी न करता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे तहसीलदार कल्पना ढोबळे यांनी सांगितले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या। तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील।
प्रोप्रायटर माणेबंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर श्री निरंकारी ड्रेसेस समोर रस्ता नंबर 2 विटा।